सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस्तर्फे सिंधुदुर्ग नगरी येथे सिंधू एग्रो फेस्ट आणि भव्य कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने मिशन ऑलिम्पिक एथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सिंधू ॲग्रो फेस्ट आणि कृषी महोत्सवामध्ये मुलांच्या गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी बुधवारी मिशन ऑलिम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा बुधवारी सकाळी सिंधुदुर्ग नगरी येथील क्रीडा संकुलात झाली. ही स्पर्धा 10 वर्षाखालील, 12 वर्षाखालील, 14 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील मुलामुलींच्या वयोगटात झाली. आज 1 मार्चचं उद्घाटन आपलं मिशन ऑलिम्पिक या एका कार्यक्रमाचं झालेलं आहे की आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातनं ऑलिम्पिकमध्ये 2024 गोल्ड मेडल मिळवायचे आहे. आणि आम्ही स्वतः आमची संस्था आणि बाकी सर्व संस्था जशी अमरावती जी शिवाजी शिक्षण संस्था आहे ह्या सर्व संस्थांनी मिळून आपण ही तयारी करायची आहे. फक्त सरकारवर डिपेंड राहून नाही किंवा काय, त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आम्ही 10 वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांनाच सिलेक्ट करतो आहे, म्हणजे पुढच्या 10 वर्षात ते स्पर्धेला तयार होतील आणि त्यांना स्पेशल शाळेत आपण घालणार आहोत. स्पेशल शाळेत घालणार, त्यांचा रोजचा आहार वगैरे जवळजवळ 10,000 रुपये वर्षाला आम्ही त्याला स्कॉलरशिप देणार आहोत आणि शिक्षणही फ्री देणार आहोत. आणि त्यातून आपण लहानपणापासून मुलांची चाचणी करून ऑलिम्पिकसाठी तयारी करतो. आम्ही सिलेक्ट करतो आहे, परत चाचणी 2-3 होईल आणि त्यातनं आम्ही मुलं निवडू. असं संख्या नाही आहे, जितके योग्य असतील तितके सिलेक्ट होणार. कृषी प्रदर्शनात जवळजवळ 75 स्टॉल असतील आणि मेन कृषी प्रदर्शनाचा विषय आहे समृद्ध किसान. की आजपर्यंत भारतामध्ये सरकारने असो किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनने असो, फक्त फोकस कशावर, उत्पादन वाढवा. उत्पादन वाढल्यावर आमचे शेतकरी टोमॅटो कांदा फेकून देतात, आंब्याला दर येत नाही, आंबा सडून जातो. आणि त्यामुळे आज आपल्याला अशी व्यवस्था करावी लागणार की शेतकऱ्यांना पैसे जास्तीत जास्त कसं मिळतील. आणि त्यासाठी अनेक गोष्टी आहेत, गोडाऊन्स आहेत, लावणीचा टाईम आहे, कापणीचा टाईम आहे, हे शेतकऱ्यांना द्यावा लागेल. आणि ते शक्य कशाने होणार आहे, ICTमुळे, इंटरनेटमुळे. प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही सांगू शकतो की तुम्ही कधी लागवड केली पाहिजे, त्या लागवड करताना तुम्ही नैसर्गिक शेती असो, सेंद्रिय शेती असो किंवा इनऑर्गॅनिक असो, फर्टिलायझर याचा वापर कसा केला पाहिजे, कापणी कधी केली पाहिजे, गोडाऊनमध्ये कुठे ठेवलं, स्टोरेज कसं केलं पाहिजे, कुठे करता येईल, ह्याच्यासाठी आम्ही विजय भाटकर यांचा ह्यावेळेला सत्कार करत आहेत. कोकणातले शेतकरी जे कॉम्प्युटर तज्ज्ञ आहेत, ICT इन ॲग्रिकल्चर म्हणजे इंटरनेट ॲग्रिकल्चरमध्ये कसं वापरायचं ह्याचं प्रशिक्षण आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत. त्यात कॅशलेस इकॉनॉमी आल्या, नवीन नवीन इनिशिएटिव्ह ज्या आलेल्या आहेत त्या आम्ही राजीव गांधी असताना सुरू केलेल्या गोष्टी आज त्याचा आपल्याला अनुभव येतो आहे. तर त्या सर्व लागू करून शेतकऱ्यांना संपन्न करायचं आहे, शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवायचं आहे, त्यांचं श्रीमंत करायचं, हा आमचा टार्गेट आहे. या स्पर्धेतील प्रथम 3 क्रमांकांना रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रथम आलेल्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आयोजकांकडून करण्यात येणार आहे. ब्युरो न्यूज कोकण 9 सिंधुदुर्ग.